नमस्कार, माझे नाव फरा आहे आणि मी औरंगाबाद शहरात राहते. सर्वप्रथम मी शिवामती विभावरीताई रामेश्वर ताकड यांचे खूप खूप आभारी मानते, कारण त्यांनी आमच्यासारख्या सर्व महिलांना घरी बसून राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली. तसेच मातृतीर्थ न्यूज चॅनल यांचे देखील मनपूर्वक आभारी आहे. आता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ म्हटल्यावर मला दोन ओळी आठवतात, त्या म्हणजे इतिहासाचा अहो मी पाहते पाठीमागे असा, इतिहासाचा अहो मी पाहते पाठीमागे असा, मस्तक करशील त्यांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. जिजाबाई शहाजी भोसले या सामान्यतः राजमाता जिजाऊ या नावाने ओळखल्या जातात. मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांची आई. जिजाबाईंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्हा येथील सिंदखेड राजा इथे लखुजीराव जाधव आणि मासाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी झाला. आपल्या कर्तृत्वान पित्याच्या पराक्रमाचे पोवाळे पाळण्यात असल्यापासूनच जिजाबाईंच्या कानावर पडत होते. वयासोबतच त्यांची पारतंत्र्याची जाणीव देखील वाढत गेली. लाचारी व फितुरी सारख्या रोगांचा त्या मुळापासूनच तिरस्कार करू लागल्या. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम घेण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ मात्र तलवारीची वोट घट्ट पकडण्यात दंग होत्या. लष्करी प्रशिक्षणासाठी लखुजीजवळ हट्ट करणाऱ्या जिजाऊंना शूरवीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढत होते, कारण त्यावेळेची परिस्थिती प्रचंड वाईट होती. शत्रूंचे सरदार, आया बहिणींची आबरू वेशीवर टांगल्या जात होती, मुलींचा तर निलाव होत होता. स्वातंत्र्य म्हणजे काय हेच विसरून गेलेला समाज निमूटपणे अत्याचार सहन करत होता. शेतकऱ्यांची परिस्थिती तर याहून वाईट होती. पिकवावं आपण पण कणगी मात्र बादशाची भरावी, घाम गाळावा आपण पण पोट मात्र दुसऱ्याचं भरावं, ही दयनीय अवस्था जिजाऊंना पाहवत नव्हती. याच अन्यायाविरुद्ध लढणारा एक शूर वीर त्यांना या मातीमध्ये पाहायचा होता. त्यावेळेच्या परंपरेनुसार शहाजीराव भोसले यांच्याशी 1605 जिजाऊंचा अल्पवयात विवाह संपन्न झाला. त्यांना एकूण 8 अपत्ये, त्यापैकी 6 मुली व 2 मुले. त्यांचा थोरला मुलगा संभाजीराजे हा शहाजीराजाजवळच वाढला. मुलाच्या जन्माआधीच त्याच्या ध्येय ठरवणाऱ्या कितीतरी माता आज समाजात अस्तित्वात असतील देव जाणे, पण एका मातेने ती किमया करून दाखवली. जिजाऊंनी त्यांच्या मुलाच्या जन्माआधीच त्याचं ध्येय ठरवलं होतं. ते ध्येय होतं स्वराज्य, आणि हे स्वराज्याचे ध्येय ठरल्यानंतरच शतकानुशतके स्वराज्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध दैत्यांचा निपात होणार होता. अखेर 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जर नसत्या तर शिव बागडलाच नसता. त्यांच्या जन्मासोबतच ही नवी स्वराज्याच्या पायाभरणीला सुरुवात झाली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या, त्या पारतंत्र्यात सुरू होणाऱ्या तर स्वातंत्र्यात संपणाऱ्या, सीतेचं अपहरण करणाऱ्या, दुष्ट रावणाचा वध करणारे प्रभू श्री रामचंद्र किती पराक्रमी होते, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, अशा कित्येक गोष्टीत पराक्रमी पुरुषांना जिजाऊंनी भगवतांचे स्थान दिले होते आणि स्वातंत्र्याला अंतिम ध्येयाचे स्थान दिले होते. शिवाजी महाराजांच्या मनात देखील
स्वराज्य हेच अंतिम ध्येय आहे, हे रुजवण्याचे काम जिजाऊंनी लहानपणापासूनच केले होते. मुलं आईकडून सदाचार आणि प्रेमाचा तर वडिलांकडून प्रेमाचा वारसा घेतात, पण जिजाऊ मात्र याला अपवाद. शहाजी राजांच्या गैरहजेरीत या दोनही भूमिका मासाहेबांनी अगदी सक्षमपणे पार पाडल्या होत्या. नमस्कार, मी संध्या हदवाडकर, मुलुंड मुंबई येथून. राजमाता जिजाऊ राष्ट्रप्रेरणास्थान या विषयावर माझे विचार मांडू इच्छितो. संस्काराला माते तुझ्या जगी तोड नाही, धन्य तू जिजाऊ त्या शिवबाची आई. स्वराज्याची प्रेरणा तू, महाराष्ट्राची शान, मुजरा तुला मानाचा, झुकवून आमची मान. राजमाता जिजाऊ यांनी हिंदी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी शिवाजी महाराजांना ज्ञान, चातुर्य, चारित्र्य, पराक्रम, संघटन या राजस आणि सात्विक गुणांचे बाळकडू लहानपणीच पाजले. जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 सिंदखेड राजा येथे म्हाळसाबाई आणि लखुजी जाधव या दाम्पत्याच्या पोटी झाला. त्यांचे लहानपणी अतिशय उत्तमरित्या संगोपन झाले. त्यांना दांडपट्टा आणि अश्वरोहण या युद्धकला लहानपणी त्या पारंगत होत्या. पुराण, रामायण, महाभारत यातील कथा ऐकण्याची त्यांना उपजतच आवड होती. त्या 7 वर्षाच्या असतानाच, म्हणजे 1605 साली त्यांचे लग्न शहाजीराजे भोसले यांच्याशी दौलताबाद येथे धूमधडाक्यात पार पडले. पुढे काही कारणास्तव भोसले आणि माहेरच्या जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण झाले. त्यावेळी पतिनिष्ठेला महत्त्व देत त्यांनी माहेरचे संबंध कायमचे तोडले. भावनांना आणि नात्याला बाजूला ठेवून कर्तव्याला महत्त्व देत खंबीरपणे व धैर्याने प्रत्येक प्रसंगात त्या उभ्या राहिल्या, आणि हेच सारे गुण शिवबांच्या अंगी शिवा जिजाऊ मातेकडूनच आले. जिजाबाईंना 8 अपत्ये झाली, त्याच्यात 6 मुली आणि 2 मुलगे. शिवबाच्या वेळेस जिजाऊ जेव्हा 7 महिन्याच्या गरोदर होत्या, तेव्हा काही अपरिहार्य कारणासाठी शहाजीराजेंना जिजाऊंना शत्रू मुलखात ठेवावे लागले. त्यावेळेस संपूर्ण भारतात मोगल आणि विजापूरचे सुलतान यांनी धुमाकूळ घातला होता. राष्ट्र रक्षणासाठी सुपुत्र दे अशी आर्तसाद जिजाऊंनी भवानी मातेला घातली, आणि त्या साधेला भवानी मातेने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि शिवरायांचा जन्म झाला. बाल शिवाजीच्या मनावर लहानपणापासूनच राष्ट्र व धर्म याविषयी संस्कार व्हावे म्हणून जिजाऊंनी त्यांना श्रीराम, श्रीकृष्ण आणि महाभारत, रामायण ह्यामधील गोष्टी सांगून राष्ट्र आणि धर्मभक्तीचे बाळकडू पाजले. जिजाऊ या शिवबांच्या केवळ माता नव्हत्या, तर त्या त्यांचे प्रेरणास्थान होत्या. पुण्याची जहांगीरी जेव्हा मिळाली, तेव्हा शिवाजी अवघे 14 वर्षांचे होते. त्यावेळी राजमाता जिजाऊ यांनी दादोजी कोंडदेव यांच्या साह्याने अत्याचारित ओसाड अशा पुणे प्रांताचे परिवर्तन पुणे परगाणामध्ये केले. शेती वस्ती वाढवल्या, भूमीवरून सोन्याचा नांगर फिरवला, आणि पुणे परगाणा वसवताना त्या स्वतः जातीने न्यायनिवाडा करत होत्या. दोषींना कठोर शासन देऊन चुकांच्या प्रवृत्तीवर आळा घालण्यासाठी त्या वेळोवेळी प्रयत्न करत होत्या. त्यातूनच शिवबांना त्यांनी राजकारणाचे धडे, संस्कार, शिक्षण देऊन स्वराज्याचे स्वप्न त्यांच्या मनात रंगवले. शिवबा 16-17 वर्षाचे असतानाची ही गोष्ट. दसऱ्याचे सीमोल्लंघन करून सोने घेऊन महाराज वाड्यात परतले, तेव्हा जिजाऊ त्यांना म्हणाल्या, राजे आता तुम्ही लहान नाही, नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मी मागे धावून ती कधीही प्रसन्न होत नाही, ती कर्तृत्वान माणसाच्या पाठीमागे आपोआप येते. एक नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवावी आणि संकटे कायम समोर पाहावी. संपत्तीचा अहंकार मनात येऊ नये म्हणून किती साध्या सोप्या शब्दात जिजाऊंनी शिवरायांना उपदेश केला, की जो आजही 100% उपयुक्त आहे. स्वराज्य स्थापनेच्या प्रारंभी राजांनी रोहिडेश्वर घेतला. ते जेव्हा रोहिडेश्वरच्या भेटीस निघाले, तेव्हा जिजाऊंनी त्यांना बारीक सारीक प्रश्न विचारले. तुम्ही गावात जाण्याची आधी वर्दी दिली आहे का? तुमच्याबरोबर किती माणसं आहेत? त्यांच्या जेवणाखाण्याची काय व्यवस्था आहे? जनावरांच्या दाण्यापाण्याचं काय आहे? रयतेला नाहक जास्त नाही होणार ना? तुमच्या दाण्याने रयतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होता का म्हणे? या साऱ्या प्रश्नांमधूनच त्यांचा प्रजावत्सलपणा आपल्या निदर्शनास येतो.
आदिलशाहीच्या कचाट्यातून शहाजी महाराजांना सोडवण्यासाठी तह करावा लागला आणि त्यावेळेस कोंड्याण्यासारखे किल्ले खर्ची पडले तेव्हा शिवाजी महाराजांना अतीव दुःख झाले. त्यावेळी धीरोदत्तपणे जिजाऊ त्यांना म्हणाल्या, जे संकट सहन करतात त्यांचाच भविष्यकाळ उज्ज्वल असतो. या जगात माणसाचा मोठेपणा कर्तृत्वापेक्षा सोसण्यावर असतो. जो मोठा झाला त्यांनाच भवानी मातेचा आशीर्वाद मिळतो. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णक्षण अनुभवल्यानंतर अवघ्या 12 दिवसातच त्यांनी पाचड येथे देह ठेवला. अशा जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि त्यामुळे आपले स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. अशा या मातेला त्रिवार वंदन आणि शतकोटी प्रणाम. धन्यवाद.